Goa Liquor Traders Association. We are thankful to the Honorable Home Minister Sri Amit Bhai Shah for giving relaxations to the liquor industry in all the green zones across India. आणि हाका लागून आमकां गोंयान आतां आमची ट्रेड चालू जातली अशें इंटिमेशन आयिल्लें आसा. आमी मागता मुख्यमंत्र्या कडेन की बेगीन जो आमचो गोंयचो प्रोसिजर आसा बीइंग द एक्साइज मिनिस्टर बेगीन आमच्या फेवरान ऑर्डर काढची आनी सगळ्या एक्साइज स्टेशनांक डायरेक्ट करचें की जी आमची होलसेल लायसन्सीस सील केल्ली आसा शॉप्स ती बेगीन ती सील काढची आनी आमकां आमचो धंदो चालू करपाक दिवचो. कितें गायडलायन्स दिल्या तुमकां आतां? आमकां अजून पर्यंत कांयच अश्यो गायडलायन्स येवना, ताजी आमी वाट पळयता. बट म्हजें जें वर्बल डिस्कशन जाल्लें आसा ऑनरेबल कमिश्नर अमित सतीशा हांचे कडेन, तांचे कडेन तांच्यांनी सांगिल्लें आसा की ही इज ऑल्सो वेटींग फॉर द इन्स्ट्रक्शन्स. आनी तांकां जश्यो इन्स्ट्रक्शन्स मेळटले ते आमकां त्यो गायडलायन्स कन्वे करतले. बट मिडियाच्या मार्फत अशें आमकां कळिल्लें आसा की जें सोशल डिस्टन्सींग आसा तें आमी सगळ्यांनी मेनटेन करचें पडटलें. सो ह्या निमित्तान आमी एक आमच्या सगळे डिलर्सांकूय अपील केला की सोशल डिस्टन्सींग मेनटेन करचें आनी तशेंच एक्साइज रुल्स जे मोस्ट इम्पॉर्टंट आसा आयच्या दिसा एक्साइज रुल्स मेनटेन करचे. कित्याक बारां अजून बंद आसा, म्हाका दिसता रेस्टॉरंट्स बंद आसा. सो रेस्टॉरंट्स बंद आसल्या कारणान खुबशे अशे आमकां सीन्स मेळटले की लोक आमच्या शॉपाच्या भायर बियरी घेवन तर पिवपाक लागतले आनी कितें करपाक लागतले. सो हे डिसिप्लीन आमी एज डिलर्स मेनटेन करचें पडटले. सो आमच्याय डिलर्सां कडेन आमी अपील केला असोसिएशनाक आनी जे एक्साइज डिपार्टमेंट आसा, कित्याक ऑनरेबल कमिश्नर अमित सतीशा जे आसा तांच्यांनी ज्यो आमच्यो डिफिकल्टीज आसात त्यो सोडोवपाक आमकां सदांच बऱ्या प्रमाणान आनी बऱ्या हातून हॅल्प केल्लो आसा. सो ऑनरेबल कमिश्नराचे जे कितें गायडलायन्स जातले ते आमी फॉलो करतले. तशेंच आमच्या डिलर्सांक हांवें जशें म्हणलें, आमी तांकां अपील केला की सगळे रुल्स पाळचे आनी अश्यो कांयच गोश्टी करच्यो न्ही जातून सामान्य पब्लिकाक, गोंयकारांक, आमच्या देशाच्या सगळ्या नागरिकांक त्रास जातलो. स्टॉक इतलो अवेलेबल आसा तर स्टॉकाचो एक मेजर प्रॉब्लम जावपाचो आसा अशें तरी म्हाका दिसता आफ्टर डिस्कसींग वीथ वेरियस कंपनीज. कित्याक जो गोंयान आतां सद्या अवेलेबल बियर आसा ही बियर म्हाका दिसता फुडल्या 10-15 दिसां भितर सोंपपाची आसा. जी ऑलरेडी एग्जिस्टींग आमच्या शॉपांनी स्टॉक आसा खूब, कित्याक आमी एक म्हयनो बंद जेन्ना आशिल्ले तेन्ना आमी स्टॉक करून दवरिल्लो आशिल्लो पयलींच, कित्याक एंडाक बंद जाल्ले. आमी सदांच जनरली 18-20 तारखेर स्टॉकिंग अप करता ऑफ एवरी मंथ. सो तो स्टॉक तसोच डिस्ट्रिब्युटरां कडेन जो स्टॉक आसा हो म्हाका दिसता फुडलो 10-15 दीस पावतलो. आनी जी आल्कोहोल जें आसा मेन इवन ज्यो गोंयच्यो डिस्टिलरी आसा तांकां जें रॉ मटेरियल लागता टू मॅन्युफॅक्चर विस्की म्हणून हें सगळें भायल्या स्टेट्सांचें. सो हें कित प्रमाणान अवेलेबल जातलें तांकां हाचेर द फ्युचर ऑफ मॅन्युफॅक्चरींग विस्कीज एंड इवन बियर, किंग फिशर बियर इज मॅन्युफॅक्चर्ड इन गोवा. सो तांकां सुद्दां जें कितें रॉ मटेरियल जें जाय तें मेळटलें काय ना टायमार हाचो एक मोठो क्वेश्चन मार्क आसा. तशेंच आमी पळयलां की युनायटेड किंगडम, स्पेन, इटली आनी फ्रांस वीच आर द मेजर सप्लायर्स ऑफ फॉरेन लिकर एक्रॉस द वर्ल्ड, म्हणजे द बेस्ट वायन्स कम फ्रॉम फ्रांस, इटली एन्ड स्पेन, द बेस्ट स्कॉच विस्कीज कम फ्रॉम स्कॉटलँड वीच इज अ पार्ट ऑफ यूके. सो थंय जे कोरोना व्हायरसाचो जो मोठ्या प्रमाणान विशय जाल्लो आसा सो थंयच्यानूय म्हाका दिसना आतां फॉरेन लिकर बेगीन इंडियेक येतली कशी. सो येणाऱ्या 2 म्हयन्या भितर आमकां जो दिसता की इवन जो फॉरेन लिकर ऑलरेडी जी इंडियेन आतां आयिल्ली आसा ती सोंपतली आनी ताजी एक शॉर्टेज जातली. सो वी आर गोइंग टू हॅव लॉट ऑफ हार्डशिप्स इन द कमिंग डेज. सो वी ऑल्सो रिक्वेस्ट ऑनरेबल चीफ मिनिस्टर ऑफ गोवा की जी फी हाईक तांच्यांनी प्रपोज केल्या फॉर रेस्टॉरंट, सुपर मार्केट, तो रोल बॅक करचो. आमी सांगिल्लें फाटी की एक नॉमिनल हाईक आमकां चलतलो म्हणून, बट डेट वॉज कन्सिडरींग डेट मार्केट. आतां टुरिस्ट अजिबात ह्या फायनान्शियल इयरांत आसचें ना हाजेर आतां कांयच आमकां डावट्स ना. सो वीथ दीस सिट्युएशन वी आर ओन्ली गोइंग टू हॅव अराउंड 30% ऑफ आर सेल. एक 70% सेल नॉर्मली कम्स फ्रॉम टुरिझम, इट मे बी इन द फॉर्म ऑफ हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, शेक्स, दे आर द वन्स हू गीव द वॉल्युम्स टू द आल्कोहोल इंडस्ट्री. सो ह्या सिट्युएशनान जो एक्साइज फीचो जो हाईक आशिल्लो फॉर सुपर मार्केट्स, रेस्टॉरंट्स, इवन द होलसेल लायसन्सीस वो रोल बॅक करचो वो इनक्रीज करचो न्ही म्हणून आमची एक हात जोडून विनंती आसा मुख्यमंत्र्याक. तशेंच जो रेट हाईक जो प्रपोज ते करपाक सोदताले जो तांच्यांनी आमची मागणी जी आशिल्ली ती तांच्यांनी हें करतलो तो केलो ना हाईक.
म्हणल्यार मागीर ताजे कितें एक बसून फायन ट्युन करया अशें म्हणून ताणें सांगिल्लें. सो ती आमी मागता की तो हायक आतां जावचो न्ही म्हणून. हाचे मोठे परिणाम आमच्या इंडस्ट्रीचेर जातले आनी फ्युचर म्हणटा त्या देवाच्या हातान आसा म्हणल्यार जाता. दत्तप्रसाद, इफ देर वील बी एनी लिमिटेशन, इफ यू आर सेइंग की ओनली फॉर द 10 डेज वी वील हॅविंग द स्टॉक, अगर सपोज एनी वन कम्स एंड आस्क फॉर द लम इन द लम सम, सो तुम्ही यू पीपल विल गिव्ह फॉर द लम सम? एज पर द रूल्स वी कॅन ओनली गिव्ह वन केस टू वन पर्सन ऑफ बियर एंड 11 बॉटल्स ऑफ हार्ड लिकर. सो वी विल फॉलो दोज रूल्स व्हेरी स्ट्रिक्टली. जसे हांवें म्हणला तशें जे कितें एक्साइज रूल्स आसा हे फॉलो करचे म्हणून आमी ऑलरेडी आमच्या सगळ्या असोसिएशन मेंबर्सांक ह्यान पयलीं सांगिल्लें आसा. आतां आमी परतेय बीन सांगतले, आमी जस्ट गायडलायन्साची वाट पळयता आनी वी वील वर्क क्लोजली विथ द एक्साइज डिपार्टमेंट. इफ एनी वायलेशन इज देर, असोसिएशन वील बी द फर्स्ट पर्सन टू पॉइंट इट, फर्स्ट असोसिएशन टू पॉइंट इट आउट टू द डिपार्टमेंट. एन्ड जशें हांवें म्हणलें, वील वर्क क्लोजली विथ द डिपार्टमेंट की सामान्य मनशाक जो आल्कोहोल इंडस्ट्रीचेर कनेक्टेड ना, खुबशी आमची वाईन शॉप्स हाऊसिंग सोसायटीजांनी आसा. सो आमच्या धंद्याचो सामान्य मनशाक त्रास जावचो न्ही हाची खात्री आम्ही घेतले. म्हणल्यार फाल्यां तेन्ना